विरार येथील विजय वल्लभ या कोविड हॉस्पिटलमध्ये लागलेली आग आणि त्यात झालेले दुर्दैवी मृत्यू ही अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची घटना आहे। मला असं वाटतं की सातत्याने होणाऱ्या या घटना एकीकडे कोविडचं प्रचंड मोठं भय लोकांच्या मनात आहे आणि त्यात हॉस्पिटल्समध्ये होणाऱ्या घटनांनी अधिक भर पडते आहे। सातत्याने प्रत्येक घटनेनंतर माननीय मुख्यमंत्री किंवा प्रशासन आम्ही याची चौकशी करू म्हणून सांगतात, ते तर आवश्यकच आहे आणि दरवेळेस सांगितलं होतं की हॉस्पिटल्सचं फायर ऑडिट करू, परंतु अशा प्रकारचं ऑडिट होताना मात्र कुठेही दिसत नाही आहे। आता या कोविडच्या काळामध्ये हॉस्पिटल्सवर खूप मोठ्या प्रमाणात ताण देखील आहे, अशा परिस्थितीमध्ये काही ना काही व्यवस्था ही उभी केली पाहिजे की ज्यातनं अशा प्रकारच्या घटना होणार नाही याकरता जे काही चेक्स आहेत ते चेक्स त्या त्या हॉस्पिटलमध्ये कसे करता येतील आणि त्याकरता आवश्यकता असेल तर हॉस्पिटल्सला सरकारने देखील मदत केली पाहिजे। आणि मला असं वाटतं की भंडारा असेल, ईशान्य मुंबई असेल, नाशिक असेल किंवा विरार असेल, या सगळ्या घटना या अत्यंत भयानक अशा प्रकारच्या घटना आहेत। या क्षणी मी एवढंच म्हणेन की जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत आणि तिथले बाकीचे जे पेशंट्स आहेत या पेशंट्सची योग्य देखभाल झाली पाहिजे याची व्यवस्था ही प्रशासनाने वेगाने करावी आणि या संपूर्ण घटनेच्या मुळाशी निश्चितपणे जाण्याचा प्रयत्न करावा। पुन्हा अशा घटना होणार नाहीत याकरता काही प्रभावी पावलं ही सरकारच्या वतीनं उचलली गेली पाहिजेत, अशा प्रकारची माझी सरकारला विनंती आहे। सर, आपण जर पाहिलं की भंडारामध्ये जी घटना घडली होती त्यानंतर सगळ्या हॉस्पिटल्सचे ऑडिट व्हावे असे सगळे आदेश देण्यात आले, पण आपण त्याच्यानंतर पाहिलं तरी अशा ज्या घटना आहेत त्या घडतच आहे, नागपूरमध्ये घडली, नाशिकमध्ये घडली आहे, परत घडतच आहे, याच्या मागचं काय कारण म्हणतात सरकार उदासीन आहे का या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या कारणीत करण्यासाठी? मला असं वाटतं की याचा थोडा गांभीर्याने विचार सरकारने केला पाहिजे, कारण हे खरंच आहे की भंडारा असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, ईशान्य मुंबई असेल किंवा विरार असेल, या प्रत्येक घटनेनंतर आपण प्रतिक्रिया देतो, परंतु अशा घटना होऊ नये याकरता ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्याकडे मात्र आपलं पाहिजे त्या प्रमाणात लक्ष नाही आहे। आता मला समजतं आहे की आपली सगळी कोविडची लढाई चालली आहे, पण या लढाईमध्ये अशा घटनांनी ही लढाई अधिक मला असं वाटतं की अडचणीची होते आणि म्हणून सरकारचे या प्रकारचे जे सगळे विभाग आहेत यांनी नीजर्क रिॲक्शन न देता एक कार्यक्रम हातामध्ये घेऊन पुढच्या एक महिन्यात, 15 दिवसात, 45 दिवसात राज्यातल्या सगळ्या हॉस्पिटल्सचं एक काहीतरी चेकिंग होईल, काहीतरी सेफ्टी ऑडिट होईल, असं स्वतः प्रोएक्टिव्हली प्रयत्न केला पाहिजे असं माझं मत आहे। सर, राजेश टोपे आरोग्यमंत्री आहेत, त्यांना विचारलं पत्रकारांनी तेव्हा ते म्हणतात की हा काही राष्ट्रीय मुद्दा नाही आहे पंतप्रधानांसोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी। मला असं वाटतं की ते जर असं म्हणाले असतील तर ही असंवेदनशीलता आहे आणि ती कुठल्या मानसिकतेत हे म्हणाले मला माहिती नाही, पण मला असं वाटतं अशा घटनांच्या संदर्भात आपण संवेदनशील असलं पाहिजे आणि अशा प्रकारची प्रतिक्रिया देणं सर्वथा अयोग्य आहे। आज विरार में जो घटना हुई है, अस्पताल में आग लगने के बाद कई लोगों की मृत्यु वहां पर हुई, ये महाराष्ट्र में लगातार पिछले 6 महीने में 5वीं घटना है। भंडारा में घटना हुई, ईशान्य मुंबई में घटना हुई, नासिक में घटना हुई, नागपुर में घटना हुई और अब विरार में भी उसी प्रकार की घटना यहाँ पर घटी है। और हर दुर्घटना के बाद, हर अग्निकांड के बाद हम ये कहते हैं कि इसकी जांच करेंगे, जांच तो करनी पड़ेगी, लेकिन फायर सेफ्टी ऑडिट की बात लगातार मुख्यमंत्री जी कहते हैं वो हो नहीं पा रहा है। अभी कोविड हॉस्पिटल्स के ऊपर बहुत प्रेशर है, ऐसे समय सरकार ने एक यंत्रणा तैयार करनी चाहिए और उस यंत्रणा के माध्यम से सरकार ने इसका फायर सेफ्टी ऑडिट करना चाहिए। अभी के समय हम इतना ही कह सकते हैं कि हमारी प्रार्थनाएं और संवेदनाएं जिनको मृत्यु आई है उनके परिवार के साथ में है। सर, राजेश टोपे जी का एक बयान है जिसमें वो कह रहे हैं कि कोई नेशनल इशू नहीं है। देखिए, बहुत ही असंवेदनशील इस प्रकार का यह बयान है, कि किस मानसिकता से उन्होंने दिया है मैं तो समझ नहीं पा रहा हूं,
परंतु ऐसे समय ऐसा बयान देना ये बिल्कुल असंवेदनशीलता का परिचायक है। देवेंद्र जी, एनटीए मामले में माने नाम के क्राइम ब्रांच के अफसर है, उन्हें एनआईए ने गिरफ्तार किया है। देखिए, एनआईए की जांच चल रही है और जैसा पहले भी ये कहा गया है कि इस मामले में कई लोग जो है वो धीरे धीरे बाहर आएंगे, तो उसी कड़े में मुझे लगता है कि ये अरेस्ट यहाँ पर की गई होगी। उसकी ज़्यादा जानकारी मेरे पास नहीं है। ने पी आय माने यांना जी काही अटक झाली आहे याची माहिती मला देखील माध्यमातूनच कळली आहे, आणि या संपूर्ण एनटीलियाच्या प्रकरणामध्ये एनआयएची चौकशी चालली आहे, आणि अनेक वेळा एनआयएने देखील सांगितलं आहे की याच्यामध्ये अनेक लोक इन्वॉल्व्ड आहेत आणि हळूहळू सगळे लोक बाहेर येते। देवेंद्रजी, नागपुरातली कोरोनाची परिस्थिती एकंदरीत काय म्हणाल? दर दिवशी 100 वर आता मृत्यूचा आकडा हा जो आहे चालला आहे, ऑक्सिजन नाही आहे, बऱ्याच गोष्टी। सर, आता एक जोडून प्रश्न की तीन पक्षांचं मिळून सरकार आहे, तर तीन पक्षांनी मिळून तेवढे प्रयत्न करायला पाहिजे होती, आरोग्य यंत्रणा अधिक बळकट व्हायला पाहिजे होती, कारण की तीन पक्षांचं आहे तरी, पण तरी आपण पाहतोय की कमकुवत आहे, तर त्याच्यामागचं काय कारण असेल? मुळातच तीन पक्षांचं सरकार आहे असं तुम्ही जे म्हणताय, आणि तरी आरोग्य व्यवस्था कमकुवत का, याचं एकमेव कारण आहे, तुम्ही दिवसभर बघा, तिन्ही पक्षांचे नेते फक्त माध्यमांसमोर यायचं, केंद्र सरकारवर टीका करायची, आणि आपण स्वतः काही करायचं नाही, काहीच करताना आपल्याला हे नेते दिसत नाही। कालही रेमडेसिवीरच्या संदर्भात आपल्याला रेमडेसिवीर मिळत नव्हते, म्हणून केंद्र सरकारने थेट जे काही मॅन्युफॅक्चरर आहेत ते सरकारशी जोडले, सगळा माल रिटेलमध्ये चालला होता आणि ब्लॅकमध्ये चालला होता। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी कोटा अलॉट केला, देशातला सगळ्यात मोठा कोटा, प्रॉडक्शन जेवढा आहे त्या प्रॉडक्शनमधला सगळ्यात मोठा कोटा आपल्याला दिला, आणि हेही सांगितलं की हा इंट्रीम आहे, प्रॉडक्शन वाढल्यावर आम्ही अधिकचा कोटा त्या ठिकाणी देणार आहोत। पण लगेच त्या संदर्भातलं राजकारण सुरू झालं। हा कोटा देत असताना ऑक्सिजनचा कन्झम्पशन किती, ऑक्सिजनेटेड बेड्स किती आहे याच्या आधारावर तो लॉजिकली वाटला गेला। त्यामुळे हे खरं आहे की आपल्याला अजून आवश्यकता आहे आणि ती अजून आवश्यकता देखील पूर्ण झाली पाहिजे, पण हे सगळं होत असताना केवळ राजकारण करायचं, अशा प्रकारे जे तीन पक्षांचं चाललेलं आहे, कोणाचंही लक्ष कोरोनाकडे नाही, कोणाचंही फोकस कोरोनाकडे नाही, आणि काही मंत्री तर केवळ एवढंच काम करतात, त्यांचा काही या लढाईशी संबंध नाही, खात्यांशी संबंध नाही। सकाळी उठलं की माध्यमांसमोर जायचं आणि मनातील ते आकडेवारी सांगायची। मला असं वाटतं यांनी कोरोनाचा मुकाबला होऊ शकत नाही। ज्या प्रकारे केंद्र सरकार फोकस पद्धतीनं कोरोनाच्या संदर्भात निर्णय घेत आहे, त्या ठिकाणी काम करत आहे, तसंच राज्य सरकारने फोकस पद्धतीनं राजकारण बाजूला ठेवून या ठिकाणी काम केलं पाहिजे। नागपूरची कोरोनाची परिस्थिती खरोखर गंभीर आहे, या ठिकाणी सर्वात जास्त पेशंट्स आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृत्यू देखील होत आहेत। मला असं वाटतं की अजून या ठिकाणी बेड्स तयार करण्याची आवश्यकता आहे, त्याकरता ॲडिशनल ऑक्सिजन आणण्याची आवश्यकता आहे। सरकार प्रयत्न करते, केंद्र सरकारने ऑक्सिजन एक्सप्रेस ही जी आता सोडलेली आहे महाराष्ट्राकरता, आज मला असं वाटतं की त्यातनं 2 टँकर ऑक्सिजन एक्सप्रेसचे हे नागपूरला प्राप्त होणार आहे। माननीय गडकरी साहेब असतील, मी असेन, आम्ही देखील प्रयत्न करतोय, शासनाच्या वतीनं देखील प्रयत्न चाललेले आहेत। मला असं वाटतं की जोपर्यंत नागपूरला आपण अजून बेड्स ऑक्सिजनेटेड बेड्स वाढवणार नाही तोपर्यंत हे काबूत येणार नाही। हे सांगत असताना एक गोष्ट अजून मला या ठिकाणी सांगितली पाहिजे की नागपूरमध्ये एकच समाधानाची गोष्ट आहे की इथे टेस्ट मोठ्या प्रमाणात होत आहेत, 20,000 पासून 30,000 टेस्ट या ठिकाणी सातत्याने घेतल्या जात आहेत। आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये टेस्टच सप्रेस केले आहे। मुंबईची एवढी मोठी लोकसंख्या असताना साधारणपणे गेल्या आठवड्याभराच्या टेस्ट बघितल्या तर 40,000, 45,000, 35,000 अशा टेस्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, आणि त्यातनं कुठेतरी कोरोना कमी झालाय असं भासवण्याचा प्रयत्न होतो आहे। असं जर केलं तर त्यातनं आज आकड्याचा खेळ करता येईल, पण उद्या मोठ्या प्रमाणात प्रसार, कारण ज्यांची टेस्ट झाली नाही ते प्रसार करतील, आणि त्यातनं एक नव्याने विस्फोट हा देखील त्या ठिकाणी होईल। त्यामुळे मला असं वाटतं की मुंबईतलंही मोठ्या प्रमाणात टेस्टिंग जे आहे ते आपण वाढवलं पाहिजे।